नमस्कार व्हायरल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांची भाजपला घेरण्यासाठी युती झाली आहे बघूयात त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा तीस वर्ष शहरात भाजपची पाया उभारणी केलेल्या आमदार बाळासाहेब सानप यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नाराजीने उमेदवारी नाकारली त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी अर्ज दाखल करताना ते रडले देखील आमदार बाळासाहेब सानप हे विद्यमान आमदार आहेत मात्र त्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही त्याऐवजी ऐनवेळी मनसेकडून उमेदवारी नाकारलेल्या राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली मात्र आता बाळासाहेब सानप यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे नाशिक पूर्व मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अशोक मुर्तडकर यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला असून ते मतविभाजन टाळण्यासाठी बाळासाहेब सानप यांना जाहीर पाठिंबा देणार आहेत दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कुथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले आता काँग्रेस राष्ट्रवादीकडून देखील पाटील यांना घेरण्यासाठी तिरकी चाल खेळण्यात आली आहे मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आघाडीकडून जाहीर करण्यात आला आहे त्याचीच परतफेड मनसेकडून नाशिकमध्ये करण्यात आली आहे त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांची भाजपला घेरण्यासाठी छुप्या युतीला सुरुवात झाली असल्याचं बोललं जात आहे